परंतु जर तुम्ही माझ्या नियमांच्या
विपरीत जीवन जगती त्यातून एकंदर अग्नीच्या सरोवरात पडले जाते जिथे मात्र रडणे दुःख आणि पीडा आहे दात खाणे आहे अशा परिस्थितीत तुम्ही पडून राहते. आता दात खाणे हा शब्द का वापरलेले बायबल मध्ये आता अधोलोकात पीडे वेदने कष्ट पीडा जसं की मनुष्य पीडेने ओरडतात तुमकाला वाढणार तिथे विसावाने विश्रांतीने शांतीने इतकी असाय पीडा त्या अधोलोकात की वागत अग्नीच्या सरोवरात आहे. परंतु वचन सांगते मनुष्य तिथे दात खात बसणार चिडचिड होणार दातावर दात आपटणार कारण त्याचे सर्व दात तिकडे पडणार दात खात राहणार त्याचे स्वतःचे दात गळणार खाण्यात तू काहीच खाऊ शकत नाही आणि खाण्यासाठी तिथे काही नसणार. मनुष्य एक एक थेंबासाठी तिकडे पाण्याचे एक थेंबासाठी तडपणार आणि स्वतःचे दात घेणार आणि खाणार याचा अर्थ काय आहे. या सर्व गोष्टी आपण बायबलद्वारे पाहू की बायबल या संबंधाने आपल्याला काय शिकवते. हालेलुया. ही मनुष्य अधोलोकामध्ये का दात खात बसणार कारण त्याचे सर्व दात सर्व तिकडे पडणार. पृथ्वी बघा आपण आपल्या दाताची किती साफसफाई करतो ना सकाळी उठल्या पहिला काय करणार ब्रश करणार कोलगेट लावणार आणि पहिला दात घासणार. काही लोक रात्री झोपायच्या वेळी सुद्धा जेवण झाल्यानंतर आपले दात घासणार आणि मग झोपणार ना. आपण आपल्या दाताची स्वच्छता ठेवतो दात साफ करत राहणार दात स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत राहणार. दात स्वच्छ ठेवले नाही तर दात दुखणार दातांना कीड लागणार आणि त्यामुळे दाताचे दुखणे भरपूर त्रास देणार. अगदी दात दुखायला लागले दात दाढी दुखायला लागल्यानंतर इतकं त्रास देते की त्या वेदना सहन होत नाही मस्तकाला डोक्याला जाऊन चढतात दाताच्या वेदना कारण त्याच्या नसा डोक्यापर्यंत मस्तकापर्यंत असतात डोळ्यापर्यंत असतात. अगदी दात जर काढून टाकले तर डोळ्यावर पण त्याचं असर होतं दृष्टी कमजोर होते कारण त्याच्या नसा एकमेकाला जोडलेले असतात. दाताला भरपूर महत्व आहे आपण बायबलद्वारे गोष्टी पाहून का अधोलोकामध्ये दात खाणार मनुष्य आणि दाताला इतकं महत्व का दिलेले आहे. पृथ्वी असताना दाताला इतकं महत्व आहे अधोलोकात गेला तर स्वतःचे दात खावे लागणार तर काय महत्व आहे दाताना ही बायबलद्वारे पाहू. हालेलुया. पहिली गोष्ट पहा परमेश्वर पिता देत असलेला आशीर्वाद उत्पत्ती 49 अध्याय 12 वचनात युद्धाविषयी करण्यात आलेली भविष्यवाणी त्याचे दात दुधाने शुभ्र होते. यहूदा वंशाविषयी करण्यात आलेल्या भविष्यवाणीप्रमाणे कि त्याचे दात दुधाने शुभ्र होते म्हणजे त्याच्याकडे मेंढ्या शेळ्या सर्व काही असणार भरपूर दूध देणार त्याच्याकडे भरपूर दूध असणार आणि त्याची वंश भरपूर दूध पित राहणार आणि त्या दुधामुळे त्याचे दात शुभ्र असणार. लहान बालका जेव्हा बाल जन्माला येते तेव्हा त्या बाळाला सुरुवातीला दात नसतात ते बाळ प्रथम दूध पिते आईचं नंतर मग हळूहळू आपण त्याला बाहेरचं दूध लावतो पाणी वगैरे पाजतो दात नसल्या कारणाने आपण त्याला पेस्ट वगैरे किंवा लिक्विड सारखे पदार्थ आपण प्यायला देतो. मग हळूहळू मात्र त्याला छोटे छोटे दात यायला लागतात मग दात आल्यानंतर आपण हळूहळू मऊ जेवण त्याला खाऊ घालतो मग जसे दाताला जास्त जातात वाढत जातात तसतशा प्रकारे आपण त्याला जड अन्न द्यायला सुरुवात करतो कडक अन्न द्यायला सुरुवात करतो. हळूहळू मऊ जेवण खाता खाता अगदी तू सर्व काही मासे मटण चिकन सर्व खायला तू सुरुवात करतो कारण दात मजबूत असल्या कारणाने त्याला ती सर्व चावता येते खाता येते दातामुळे तू चावू शकतो आणि बरोबर प्रमाणात तू खाऊही शकतो. दात असल्या कारणाने आता इकडे दात महत्वाचे जोपर्यंत दात नाही तोपर्यंत ते लिक्विड सारखे पदार्थ बाळ खात असते दात आल्यानंतर तू जड अन्न पण खाऊ शकतो कारण दाताने तू चावतो आणि मग तू खातो दाताने तो अन्न बारीक करतो पावडर करतो आणि मग तू घेऊ शकतो खाऊ शकतो दाताच्या द्वारे आपण अनेक प्रकारचं अन्न खाऊ शकतो.
आपण पण दात नसेल तर सर्व खायला जड जाते. अगदी दात दुखत असतील तर आपण चावण्यासारखे पदार्थ खाणार नाही, दात दुखतात म्हणून. अगदी मांसाचे पदार्थ खातील, दाताचा जर कोणाला त्रास असेल तर मात्र तो त्या जेवणार सुद्धा नाही, कारण दाताने चावत नाही, खाणार कसं. मग लिक्विड सारखे पदार्थ तू मात्र पिणार, मऊ सारखे वस्तू तू खाणार. खायचं आहे म्हणजे त्याला चिकन मटण पण खाऊ शकत नाही, दात दुखतात, दातांचे त्रास आहेत, खाऊ शकत नाही. दातामुळे जे खायचे ते खाऊ शकत नाही, पण जिकडे दात महत्वाचे आहे. दाताच्या द्वारे आपण अनेक पदार्थ चावू शकतो आणि मग ते खाऊ शकतो. मग दात ही महत्वाचे आणि दात भरपूर मजबूत असतात. आपण दाताने अनेक कठीण वस्तू, कडक वस्तू सुद्धा आपण तोडू शकतो. दाताच्या द्वारे कडक वस्तू सुद्धा आपण तोडू शकतो आणि मग त्याचा चुराडा करून पावडर बनवून आपण खाऊ शकतो. म्हणजे दात आपल्या शरीरामध्ये, आपल्या तोंडामध्ये असलेले दात मजबूती आणणारे दात आहे, ज्याच्याद्वारे आपल्याला पोटभर खायला मिळते. हालेलुया. पण इथे वचन काय सांगते पा, देवपिता एवढा वर्षाविषयी म्हणतो त्याचे दात शुभ्र होते. कारण लहान बालकाचे जेव्हा लहान दात येतात सुरुवातीला, तेव्हा त्याला दुधाचे दात म्हणतात. आणि मग ती बाल मोठी होत जाते, तू मुलगा किती मुलगी मोठी होत जाते, हळूहळू मग ते दात दुधाचे दात पडतात आणि मग दुसरी मजबूत दात येतात. आणि मग मजबूत आलेले दात नंतर पडले की येणं कठीण म्हणते, मग ते जास्त शक्यता येत नाही. तर या ठिकाणी प्रभूने यहूदा वंशजांच्या विषयी प्रभू म्हणते की त्यांचे दात दुधाने शुभ्र होते. त्यांना भरपूर दूध मिळायला मिळेल म्हणजे दुधाने दात शुभ्र होतात. सतत जास्तीत जास्त चहा पिणारे, काळाच्या वेगळे पिणाऱ्यांचे दात काळे होतात, पण जास्त दूध पिणाऱ्यांचे दात शुभ्र असतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्यानंतर दाताच्या काही महत्व आहे. आमोस 4:6 परमेश्वर पिता म्हणतो, मी तुम्हाला दाताची स्वच्छता दिली. काय दिली? दाताची स्वच्छता. दात कोण असतात? माणसं असतात ना, कुत्रे माझे दात असतात का? कुत्रा ब्रश घेऊन स्वतः दात घासतो का? मांजर ब्रश घेऊन स्वतः दात घासते का? कोणता प्राणी? काही लोक जे घरी कुत्रे वगैरे बाळगतात त्यांचे दात घासतात. ते स्वतः घरात ती माणसं जे आहेत ना, ती माणसं आपल्या कुत्र्यांचे, आपल्या मांजरींचे दात घासतात. हे खरं आहे. पण आपण पाहतो आपल्या एरियामध्ये घराच्या बाहेर राहणारे, जंगलात इकडे फिरणारे कुत्रे मांजरे प्राणी, हे कोणच आपलं दात घासत नाही ना. त्याच्याकडे कोलगेट मिळत ना, ब्रश मिळत, दात कोण घासतात? आपण. कुत्रे मांजरे दात घासत नाही, पण त्यांचे दात किती कडक असतात. आपण माऊस वाटत करतो की नाही, त्यांच्या वाडीत कुत्र्याला टाकतो, कुत्री काय करतात? झाडं अगदी पटापट ती हाडे तोडून टाकतात, आपल्याला जड करतात, दात घासतोय. पण ते दात घासत नाही, तरी त्यांचे दात इतके मजबूत असतात की मात्र अगदी एकदम फास्ट प्रमाणात ते हाडे तोडून टाकतात. हालेलुया. दात किती मजबूत असतात का त्यांचे. तर आता वचन परमेश्वर पिता म्हणतो, मी तुम्हाला दाताची स्वच्छता दिली. दाताची स्वच्छता, मनुष्य जे खातो ते दातात अटकते, अटकल्यामुळे मात्र दातामध्ये दात तयार होते, अन्नकिडे तयार होतात. परंतु जर तो दात घासतो तेव्हा ते अन्न आणि अटकलेलं पदार्थ बाहेर पडतात आणि मग दात स्वच्छ राहतात. हालेलुया. आता देव पिता म्हणतो, मी तुला दाताची स्वच्छता दिली, तुझे दात स्वच्छ राहावे म्हणून. पुढे वचन सांगते दादा संबंधाने, निर्गम 21:24 रचना, डोळ्या बदल डोळ्या, दाता बदल दात. म्हणजे कोणी कोणाचा दात पडला तर त्याचा दात एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा दात पडला तर त्या दुसऱ्या व्यक्तीने पहिल्या व्यक्तीचा दात पाडायचा. दाताला किती महत्व आहे बा. दात जर कोणी पाडला, जो दात पाडत आहे त्याचा दात पाडायचा. आणि निर्गम 21:27, कोणी आपल्या दासावर किंवा आपल्या दासीवर प्रहार केला आणि त्यांचा दात पडला तर त्या धन्याने, त्या माणसाने आपल्या दासाला, आपल्या दासीला बंधमुक्त करावे. जर त्या धन्याने त्याचा दात पडला, एक दात जरी पडला तरी त्याला दास्य मुक्त करावे. गुलाबी तुला
तर त्याला बंदोबस्त करायचे, त्याचं जे कर्ज सोडू द्यायचे, दा मी तुला स्वतंत्र करतो, माझी गुलामी करायची तुला गरज नाही, कारण मी तुझं दाग पडलंय. दाग किती महत्वाचं आहे बघा, आपल्या शरीरात पडतात की नाही, आपले दाग पडतात, आपण टाकून पिटून देतो, पण बायबलच्या नियमाप्रमाणे दाग किती महत्वाचं आहे बघा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर दाग पडला म्हणजे दाग पाडला कोणी धन्याने, तर त्या धन्यांना दासाला सोडवायचं, मुक्त करायचं, स्वातंत्र्य करायचं, की आता तू स्वातंत्र्य आहे, जा तू हवं ते करू शकतो, हवं ते तू जीवन जगू शकतो, आता मी तुला गुलाम ठेवणार नाही माझा. आणि कोणी कोणाचा दाग पडला त्याचा दाग पडायचा. दादाला किती महत्व आहे बघा, काय इतकं दादाला महत्व होत की दाग पडला की त्याची गुलामी तू सुद्धा मुक्त दा. एक दाग पडला तरी, आणि आपल्या तर नेहमी दाग पडतात की नाही, किल्ल्यानंतर वयानुसार ते लहान मुलांचे पण दाग पडतात, आपण उचलतो देतो भेटून ना, कोणी पत्र्यावर कोणी घरावर टाकतात ती परत येते म्हणून. हालेलुया, हालेलुया. परंतु बायबल या ठिकाणी दाताला महत्व देते. तर आता या ठिकाणी प्रभू येशूने काय म्हटले पा, की अधोलोकामध्ये किंवा गंगा अग्नीच्या सरोवरामध्ये रडणे आणि दात खाणे चालेल. तुम्ही जोपर्यंत माझ्या नियमात आहात तुमच्या दाताला पण महत्व आहे, पण तुम्ही माझ्या नियमात नाही, माझ्या वचनात नाही, माझ्या आत्मीत नाही, तर ज्या दाताला मी महत्व दिले होते तेच दात आता तुम्ही अधोलोकात ठेवा. आता तुमच्या दाताला किंमत नाही, सर्व पडते. यापूर्वी जिवंत तुम्हाला दात किती स्वच्छ असो, किती पांढरे शुभ्र असो, किती सुंदर असो, अधोलोकात गेले की सर्व दात खातात, एक पण राहणार. मात्र लोक बाजून आपण मात्र पण आल्यानंतर अगदी त्यांचे दात पडतात, कारण खाता पण येत नाही, चावता पण येत नाही, अगदी त्यांना मऊ जवळ मऊ पदार्थ त्यांना द्यावे लागतात. अधोलोक सर्व दात खाली पडणार आहे, एक पण राहणार नाही, आणि तेच दात हातात असणार, मग तेच खावे लागणार. हालेलुया, हालेलुया. दात फार महत्वाचे. एका व्यक्तीने, एक व्यक्तीने आपल्या आजी आपल्या आई वडिलांना, मात्र म्हातारे झालेले आपल्या आई वडिलांना, भरपूर म्हातारे झाले होते ते आपल्या आई वडिलांना, त्याने एका हॉटेलमध्ये मात्र जेवण त्यांच्यासाठी हॉटेलमध्ये मात्र जेवणाची ऑर्डर केली, म्हणजे जसं की त्यांचा एक वाढदिवस म्हणून साजरा केला, आणि भरपूर लोक तिथे बोलवले होते, आणि मात्र ते हॉटेलचा जो मॅनेजर होता त्याला सांगून ठेवले होते की माझ्या आई बाप जे आहेत जी काही खाते ते सर्व त्यांना द्या, बिल मी भरेल, त्यांच्या इच्छा प्रमाणे त्याला जे काही खायचंय ते त्यांना खाऊ. म्हणून हा मनुष्य आपल्या आई वडिलांना तो हॉटेलमध्ये घेऊन जातो, त्यांना बसवतो, आणि त्याने मात्र हॉटेलच्या मॅनेजरनं म्हटले होते जे काही खाईल त्यांना द्या. आणि अशा प्रकारे सर्व प्रकारची पकवाने अन्न सर्व काही टेबलावर मांडण्यात आली. आजोबा तिकडे बसले होते, म्हातारे झालेले आई बाबा हे तिकडे बसलेले होते, सर्व जेव्हा त्यांच्या टेबलावर मांडण्यात आले, आणि मात्र ते दोघे त्या टेबलावर बसले, त्यांनी पाहिलं इतकं सारं जेवण आहे. तेव्हा मात्र आजोबाने आजीला म्हटलं तू पहिला खा, आणि आजी जेवायला सुरुवात केली. लोक पाहत आहे की आजी जेवून ते आजोबा पाहत होत, म्हणून वेटर आला, वेटर सध्या आजोबा तुम्ही पण जेवा ना, राजोबा काही सांगतो पहिला आजीला खाऊ द्या मग मी खाऊ. दुसरा वेटर आला, सर्व येऊन सांगतात आजोबा तुम्ही का जेवत नाही, काही कमी आहे का, अगर काही आणू का, की जेवणामध्ये काही मिस्टेक आहे का, कमी जास्त काही आहे का, तिखट आपण काही आहे का, तो म्हणतो नाही पहिला आजीला जेवू दे मग मी जेवू. सर्व वेटर येऊन सांगतात तरी आजोबा जेवत नाही. सरदेशी हॉटेलचा मॅनेजर आला, आणि मॅनेजर सांगतो आजोबा तुम्ही का जेवत नाही, आजी एकटी जेवते. तेव्हा आजोबा काही सांगतो माहितीये आमच्याकडे दाताचा एकच सट आहे, तो आजीला दिले आजीला पहिला खाऊ दे मग तो सट मी लावे आणि मग मी खाईन. हालेलुया, म्हणजे जेवण कशावर अवलंबून होत, दातांवर. हालेलुया, हालेलुया, दातांवर अवलंबून होत. हा मुलगा पा हॉटेलमध्ये आई आपल्याला जेवण दिले, पण दाताचं दोन सट बनवलेले एकच सट. म्हणून आजोबा विचारतो पहिला आजीला खाऊ दे बायकोला खाऊ दे नंतर मी खाऊ. हालेलुया, आज दातावर अवलंबून आहे की नाही अन्न पाणी, दात उभे लागले की नको नको होते, पण प्रभू इथे आपल्या दाताला महत्व देते. जर आपण देवाचे नियम पाळत आहोत, आज्ञा पाळत आहोत, तर
कृष्ण आपल्या जीवनात कार्य करणार. मग नरकात दात खावेला जाणे नरकात जाणारच नाही. मग स्वर्गात गेल्या तर शुभ्र दात असतील. मग या कुठली दात किडले असतील पडले असतील तरी स्वर्गात जातील ना सर्व दात बरोबर भक्तीच्या भक्तीच तयार होते आणि एकदम शुभ्र एकदम व्यवस्थित स्वर्गात सर्व काही खाण्यास होते. हल्लेलुया. तर बाइबलमध्ये आपण काही गोष्टी पाहू. वचन सांगते की मात्र मग ते आठ अध्यायामध्ये जसं की आपण पाहिलं मग ते आठ ते अकरा ते बारा वचनापर्यंत त्या ठिकाणी प्रभू येशू म्हणते मी तुम्हाला सांगतो की पूर्वेकडे व पश्चिमेकडे पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राजात अब्राहम इसाक व याकोब याच्या पंक्तीस बसतील परंतु राजाचे पुत्र बाहेरील अंधकारात टाकले जातील तिथे रडणे व दात खाणे चालेल. राजाचे पुत्र कोण आहे? पूर्व पश्चिमेकडून लोक येतील अनेक परराष्ट्र लोक प्रभूकडे वळतील अनेक लोक प्रभूला स्वीकारतील ते राज्यात जातील. राजाचे पुत्र राजाचे पुत्र राज्याचे पुत्र कोण आहे? आता राज्याचे पुत्र हे आहेत ज्यांना देवाने निवडले होते ज्यांना परमेश्वराने सेवेसाठी घडवले होते ज्यांना परमेश्वराची ओळख झाली होती पण प्रभूला सोडून दिलं हे राज्याचे राज्य ज्यांना राज्यासाठी स्वर्गीय राज्यासाठी निवडलेले होते पण देवाला सोडून गेले प्रार्थना सोडून गेले कार्य सोडून गेले परमेश्वरापासून दुरावले हे लोक त्या अधोलोकात गंधक अग्नीच्या सरोवरात पडतील आणि रडतील आणि दात खातील. कोणते लोक आहे? प्रभू येशूला सोडून जाणारे प्रभूने ओळखून प्रभूला नाकारणारे पुन्हा पापाकडे पुन्हा जगाकडे वळणारे लोक या गंधक अग्नीच्या सरोवरात पडतील आणि स्वतःचे दात खातील. हालेलुया. आता कोणकोणत्या प्रकारचे लोक स्वतःचे दात खाणार आहेत हे बायबलद्वारे आपण पाहू. आता प्रभूला ओळखून प्रभूला नाकारणारे लोक स्वतःचे दात खातील. पुढे वचन सांगते की मग ते 13:36-43 वचनापर्यंत त्या ठिकाणी निंदनाचा दृष्टांत दिलेला आहे. आता वचन सांगते की मात्र निंदनाच्या दृष्टांताच्या बाबतीत प्रभू येशू मनुष्याचा पुत्र वचसते चांगला बी पेरणारा चांगला बी पेरणारा प्रभू येशू आहे आणि बी वचन काय सांगते चांगले बी हे राज्याचे पुत्र अंश ते जग आहे आणि निंदन त्या दुष्टाचे पुत्र आहे. आता शेतामध्ये जमिनीमध्ये बी पेरण्यात येत बी पेरणारा कोण आहे? प्रभू येशू. आणि चांगले बी जे त्याच्यात रुजत आहे मुलावत आहे किंवा मात्र धान्य देत आहे ते मात्र नीतिवान लोक आहेत धार्मिक लोक देवाचे पुत्र देवाचे लोक आहेत आणि त्या शेतामध्ये उगवणारे निंदन हे त्या दुष्टाचे पुत्र म्हणजे सैतानाची मुलं आहे आणि कापणी ही युगाची समाप्ती आहे. कापणारे देवदूत आहे आणि शेवटच्या वेळी धान्य गोळा केले जाईल आणि निंदन जाळण्यात येईल. तर आता वचन सांगते चांगले बी म्हणजे हे धार्मिक लोक आहेत देवाची मुलं नीतिवान लोक आहेत आणि वचन सांगते की त्यावेळी काय होईल मनुष्याचा पुत्र आपल्या दुताला पाठवी आणि ते सर्व अडकणाऱ्यांना व अनाचार करणाऱ्यांना त्याच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टी टाकतील तेथे रडणे व दात खाणे चालेल. आता हे जे निंदन सैतानाची मुलं किंवा अडकणारे आहेत किंवा अनाचार करणारे इतर लोकांना देवापासून दूर नेणारे लोक आहेत अडखळून उत्पन्न करणारे म्हणतात की उठले सुटले काय प्रार्थना चालले तुम्हाला बांधायला नाही प्रार्थना द्यायचं नाही कार्य करायचं नाही हे करायचं नाही किंवा प्रार्थनेमध्ये कार्यामध्ये देवाच्या सेवेमध्ये अडथळे आणणारे लोक आहेत संकट आणणारे लोक आहेत कार्य करणारे लोकांना त्रास देणारे लोक आहेत प्रभूच्या लोकांचा क्षण करणारे लोक आहेत अडथळे उत्पन्न करणारे लोक आणि अनाचर वाईट कृत्य करणारे दुष्कृत्य करणारे लोक हे लोक त्या गंधक अग्नीच्या सरोवरात पडतील आणि ते दात खातील. वाईट कर्म करणारे लोक त्या गंधक अग्नीच्या सरोवरात पडतील आणि त्यांना स्वतःचे दात खावे लागतील. अडथळा आणणारे लोक आणि अनाचार करणारे लोक स्वतःचा दात खाऊ पण नीतिमान लोक म्हणजे काय सांगते तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहे तो ऐकू. नीतिमान लोक सूर्याप्रमाणे स्वर्गाच्या राज्यात
राज्यामध्ये प्रकाशित होते. देव त्यांना स्वर्गाच्या राज्याने फार अडखळून उत्पन्न करणारे लोक, अनाचार करणारे, निंदारी, दुष्टाचे, सैतानाची मुलं रडत राहतील, दात खात राहतील स्वतःचे. चुकीचं जीवन जगणाऱ्या लोकांना स्वतःचे दात खावे लागणार. ते त्या अधोलोकात जाणार, ते त्या दंड अग्नीच्या सरोवरात पडले जाणार, युगायुगासाठी पीडा भोगणार आणि स्वतःचे दात खात राहणार. पुढील वचन सांगते मत्ते 13:47-50, आणखी स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेले एखाद्या झाल्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे. ते भरल्यावर माणसाने ते किनाऱ्या ओढले आणि वस्तू जे चांगले ते भांडार जमा केले, वाईट ते फेकून दिले. तसे युगाच्या समाप्तीस होईल, देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील आणि त्याला अग्नीच्या भट्टी टाकतील. ते रडणे व दात खाणे चाले. वचन काय सांगते, मासे एखादा मनुष्य समुद्रात जाले टाकतील मासळीचे, त्या मासळीच्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव सापडतात मासे. मग तो किनाऱ्यावर येतो आणि ते मासे निवडतो. चांगले मासे तो घेतो, जे वाईट आहे, कचरा आहे, ते तो टाकून फेकून देतो. तसंच आहे युगाच्या समाप्तीस. देवदूत येऊन नीतिमान लोकांना निवडतील, नीतिमान लोकांना वेगळे करतील आणि दुष्ट जे पाप करत आहे, वाईट करत आहे, चुकीच्या रीतीने जीवन जगत आहे, त्यांना बाहेर काढतील आणि त्यांना अग्नीमध्ये, अग्नीच्या गंधकाच्या सरोवरात, अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येईल. तिथे रडणे आणि दात खाली चालेल. दुष्टांना, वाईटांना, पापमय जीवन जगणाऱ्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तिथे त्यांना स्वतःचे दात खावे लागतील, पण नीतिमान लोकांना स्वर्गाच्या राज्यामध्ये घेण्यात येईल. आपण दिवाचे नियम पाळत आहोत, नीतिमान जीवन जगत आहोत, भक्तिमान जीवन जगत आहोत, तर आपल्याला आपले दात खावे लागणार नाही. आपले दात अगदी मजबूत बनतील, स्वर्गाच्या राज्यात शुद्ध बनतील आणि भक्तीच्या भक्तीस तयार होतील. आपण परमेश्वराच्या योजनेने चालत असतील तर, परमेश्वर पित्याच्या नियमाप्रमाणे आपण चालत असतील तर, पण जर चालत नाही तर स्वतःच्या दात खायला अग्नीच्या भट्टीत, अग्नोकात जावं लागेल. जीवनचे नियम पाळणं महत्वाचं आहे. म्हणून वाईट जीवन जगणारे, चुकीचं काम करणारे लोक तिकडे जाणार. पुढे वचन सांगते मत्ते 22:1-14, लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत. बाईबल सांगते तेव्हा कोणी एकाने राजासाठी मेजवानी दिली, आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी आणि आपल्या मुलाच्या लग्नाच्या मेजवानीसाठी त्याने सर्वांना आमंत्रण केले. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, सर्व कसं लोकांना जेवणाची पूर्ण तयारी झाली. आता ज्यांना आमंत्रण केले होते त्यांना त्यांनी बोलावणे पाठवले, परंतु कोणी येण्यासाठी तयार नाही. बाईबल सांगते ते नेहमी सांगू लागले, तर कोणी मात्र त्या राधान्याने पाठवलेल्या दासांना मारहाण करू लागले आणि कोणी येण्यासाठी तयार झाले. म्हणून या माणसाला धन्याला राग आला. त्याने म्हटलं जा, रस्त्यात जा, रस्त्यात गल्ल्यात जा, इकडे जा, कुंपणाकडे जा आणि जे भेटतील ते सर्व लोकांना घेऊन या. तेव्हा मात्र त्यांना घेऊन आले आणि मांडव लग्नाने, लग्नाचा मांडव त्या लोकांनी भरून गेला. आता सर्व लोक जेवायला बसले. आता हा धनी, हा राजा येऊन पाहतो जेवणाऱ्या लोकांना की लोक जेवायला बसल्या, तर जाऊन मी पाहतो. म्हणून हा धनी, हा राजा जो होता, हा मात्र त्या लोकांमध्ये फिरू लागला. फिरत असताना त्याने पाहिलं की तिथे जेवायला बसलेल्या लोकांपैकी एकाने लग्नाचा पोशाख घातलेला नाही. म्हणून त्याने त्याला म्हटले, त्या राजाने म्हटले, मित्रा तू लग्नाचा पोशाख न करता येथे कसा शिरलास? त्याला काही उत्तर देता येईना. तेव्हा राजाने चाकऱ्यास सांगितले, याचे हात पाय बांधून याला बाहेर अंधारात टाका, तिथे रडणे आणि दात खाणे चालेल. याला उचला आणि अंधारात टाका, तिथे रडणे आणि दात खाणे चालेल. लग्नाचा पोशाख न घातलेला, याचा अर्थ काय? आता या लोकांनी अनेक लोकांना उचलून आणलं होतं, म्हणजे आणले रस्त्यात, कुंपणाकडे, गल्ली खोल्यात, किंवा कुठे अडकले तिकडे. कोण भीक मागत होते, कोण रस्त्यात फिरत होते, कोण शेतात माती काम करत होते, हे सर्व मागलेले होते. लग्नाचे कपडे तर कोणी घातले नव्हते. हालेलुया. या लोकांना रस्त्यातून, कुंपणातून, शेतातून,
कोणाच्या अंगाला घामाचा वास येत असणार, कोणाचे कपडे फाटलेले असणार, काय काय असणार. मग या व्यक्तीला असं काय सांगितलं राजाने, लग्नाचा वृक्ष घातला नाही, कोणी घातले नव्हते. मग याचा अर्थ नक्की काय आहे? हालेलुया. त्याचा अर्थ हाच आहे, ज्या लोकांना उचलून आणलं होतं, ज्यांना प्रभू अगोदर, पहिली गोष्ट ज्यांना मात्र अगोदर लग्नाचं आमंत्रण केले होते, नातेवाईक, मित्र किंवा जी कोणी होते, त्यांना अगोदर सुवार्ता दिली होती, त्यांना स्वर्गीय राज्याची सुवार्ता दिली होती. आता स्वर्गीय राज्य जवळ आलेले म्हणून पुन्हा त्याला सुवार्ता देण्यात आली. पण ज्यांना पहिली सुवार्ता मिळाली होती ते सोडून गेले, ते टिकून राहिले, ते स्थिर राहिले नाही, प्रभू येशू मध्ये पुन्हा येण्यासाठी तयार झाले नाही. म्हणून मात्र ते राजाने त्यांना नाकारले, धिक्कारले. परंतु दुसरे लोक कोण होते जे रस्त्यावरून, कुंपणातून, शेतातून, इथून तिथून उचलून आणले होते, ज्यांना नंतर सुवार्ता देण्यात आली होती, ज्यांना नंतर प्रभूचे वचन देण्यात आले होते, ते लोक होते. ते लोक होते ज्यांनी वचन ऐकल्याबरोबर, सुवार्ता ऐकल्याबरोबर, जे परराष्ट्र होते, इतर धर्मी होते, गरीब होते, कंगाल होते, आजार होते, गुरी लग्ने होते, ज्यांनी वचन स्वीकारले होते, ते लोक होते जे त्या लग्नाच्या मांडवात जमले होते, जे ते भोजन करत होते. आणि त्याच्यातला तो एक मनुष्य होता जो लग्नाचा पोषण घातलेला नव्हता, ज्याला प्रभूची सुवार्ता मिळाली होती पण त्याने ती सुवार्ता नाकारलेली होती, त्याने सुवार्ता धिक्कावलेली होती, तो मनुष्य होता जो प्रभूचा स्वीकार करण्यासाठी तयार नव्हता, प्रभूवर विश्वास ठेवण्यासाठी तयार नव्हता, वचन ऐकून त्याने स्वतःची तयारी केली होती, तोच तो मनुष्य होता ज्याच्या अंगात सुवार्तेचे कपडे नव्हते, ज्याच्या अंगात वचनाची तयारी नव्हती, तो मनुष्य होता. प्रभूला सोडून गेलेला मनुष्य, पापात जीवन जगणारा मनुष्य होता, मन अनेक पापाने भरलेले होते, तो अद्याप शुद्ध झाला नव्हता, स्वर्गाच्या राज्यासाठी तो तयार झाला नव्हता, तोच तो होता मनुष्य ज्याला राजाने म्हटले, तू लग्नाचे वस्त्र घातलेले नाही, तुझी तयारी नाही, तुझं मन साफ झालेलं नाही, तू प्रभूला नाकारले, धिक्कारले, सोडून गेलेला तू मनुष्य आहेस. मग याला उचला, अंधकारात टाका, तिथे रडणे आणि दात खाणे चालेल. हाच तो मनुष्य होता ज्याने सुवार्ता नाकारलेली होती, ज्याने आमंत्रण नाकारलेले होते, ज्याने स्वतःची तयारी केली होती, ज्याने प्रभूला तुच्छ नेले होते, तोच तो मनुष्य होता जो रडत आहे, दात खातो. आज अनेक लोक प्रभूला सोडून चाललेले, प्रभूपासून दुरावत चाललेले, पापात मोह मायामध्ये सापडत चाललेले, आणि मग काही संकट आली की प्रभू आम्हाला मदत कर, कसं तरी प्रभू संकटाचे निवारण होऊ द्या, मग मला इकडून पल काढू द्या, तर ते उद्धार करणार नाही आपला. स्वार्थी पुरता, स्वार्थापुरता किंवा गरजे पुरता आपण देवाकडे आपलं देव कार्य करणार आपले जीव. हालेलुया. म्हणून प्रभूला सोडून जाणार आणि स्वार्थ करता देवाकडे येणार, तर अशा व्यक्तीला उचलणार आणि ते अग्नी चमटती अंधकार अटकणार, जिथे रडणे आणि दात खाणे चालेल, रड आणि दात खासले पाहिजे. हालेलुया. पुढील वचन सांगते, हालेलुया, मते 24:45 ते 51 वचना, दुष्ट आणि विश्वासू दास. इथे दोन दासा संबंधाने दिलेले, विश्वासू दास कोण आहे? जसं की धनी आपल्या विश्वासू दासाला आपल्या सर्व सोपून दूरदृष्टी निघून जातो, तेव्हा धनी येत असताना आता हा दास सावध आहे, विश्वासूपणे वागत आहे, धन्याने सोपून दिलेली कामगिरी योग्यरित्या पार पाडत आहे, तेव्हा धनी येऊन पाहतो की माझ्या दासाला मी जे काही काम दिलेले आहे तो बरोबर प्रामाणिकपणे करत आहे, तू प्रामाणिक आहे, तर तू धनी काय करील, आपल्या दासाला आपल्या सर्वस्वावर नेईल. परंतु दुष्ट दास, माझ्या घराला यायला उशीर आहे ना, खाईल, पिईल, अत्याचार करेल, इतरांवर अन्याय करील, आपल्या दासाला मारहाण करील, आणि त्याला कळणार नाही, असा अचानक धनी येईल आणि धनी पळेल की हा काय करत, मी याला मात्र जबाबदारी दिली, अधिकार दिला, पण हा खायच्या खाण्यापिण्याच्या मागे लागला, अन्याय अत्याचार वाईट करत आहे. मग धनी काय करील, तर छाटून टाकील आणि म्हणे याला इथे अटका अंधकारात, अग्नि चमटती, जिथे रडणे आणि दात खाणे चालू, अंधकार कोण टाकायला भय टाका,
आता विश्वासुदास आणि धनी कोण? धनी आपला प्रभू येशू आहे. विश्वासुदास आपल्याला बनायचंय. प्रभूने आपल्याला कामगिरी सोपून दिले की तुम्ही विश्वासुरामी येईपर्यंत, तुम्ही प्रामाणिक रामी येईपर्यंत, मग प्रभू येशू येईपर्यंत जर आपण प्रभूला प्रामाणिक आणि विश्वासू आढळले, वचनात चालणारे, प्रार्थनेने जीवन जगणारे असे प्रभूला आढळले, तर प्रभू आपल्याला स्वर्गावर नेईल, स्वर्गात घेऊन जाईल. पण प्रभू इतर आपण असे आटले, प्रभू स्वीकारले, प्रभूंची माहिती आहे, पण पाप करत आहात, चुका करत आहात, अंधकारात जीवन जगत आहात, खाण्या पिण्याच्या मागे होत, तर प्रभू छाटून टाकेल आपल्याला आणि गंध कलमेच्या सरोवरात नेऊन टाकेल जिथे रडणे आणि दात खाणे चाले, मग तिथे जाऊन दात खायचं काम करायचं. हालेलुया. विश्वास पुढे म्हणते पंचवीस अध्यायामध्ये बायबल संधी 14-30 वचनापर्यंत, तिथे मात्र रुपयांचा दृष्टांत आहे. एक धनी अमात्याला परदेशी जायचे, मग तो आपल्या दासाला बोलवतो आणि दासाला अधिकार देतो. एका दासाला तो 5,000 रुपये सोपून देतो आणि म्हणतो तू याच्यात व्यापार कर. दुसऱ्याला तो 2,000, तिसऱ्याला 1,000, असं ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे तू त्याला पैसे सोपून देतो आणि तो दूर देश जातो धनी. आणि मात्र ज्यांना पैसे दिले होते ते आपल्या पैशाप्रमाणे काम करत आहे. धनी आल्यानंतर बराच वेळ लटल्यानंतर धनी येत आहे आणि त्यांच्याकडून हिस्सा घेत आहे. तेव्हा ज्याला 5,000 रुपये दिले होते तो धन्याला म्हणतो महाराज तुम्ही माझ्या 5,000 सोपून दिले होते, मी त्याच्या आणखी 5,000 रुपये मिळवलेले आहे. धनी म्हणतो शाबास आणि भल्या विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीविषयी विश्वासू राहिला, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन. आता ज्याला 2,000 सोपून दिले होते तो पण येतो आणि राजाला म्हणतो महाराज तुम्ही माझ्याकडे 2,000 रुपये सोपून दिले होते, त्याच्यात मी आणखी 2,000 रुपये मिळवलेले आहेत. धनी म्हणतो शाबास भल्या आणि विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीविषयी विश्वासू राहिला, मी पुष्कळावर तुझी नेमणूक करीन. आता ज्याला 1,000 रुपये सोपून दिले होते तो याला, तो राजाला काय म्हणतो महाराज मला माहित होते तुम्ही कठोर मनुष्य आहात, जिथे पेरलेले तिथे मात्र गोळा करता, जिथे सफेद जिथे पेरलेले तिथे कापणी करता आणि जिथे साठवलेले तिथून गोळा करता. म्हणून मी घाबरलो आणि तुमचे 1,000 रुपये मी मात्र रुमालात बांधून ठेवले, आता मी तुमचे पैसे तुम्हाला परत करत. तेव्हा धनी काय म्हणतो अरे आळशाने दुष्ट दासा, जिथे मी पेरलेले तिथे कापणी करतो, जिथे साठवले तिथून गोळा करते मला माहित पाय, तुला माहिती होते तर माझे पैसे सांगते राजासकट मला मिळाले असते, तर याला पकडा आणि 1,000 रुपये घ्या आणि त्याच्याकडे 10,000 रुपये त्याला ते देऊन टाका आणि याच्या याला मात्र पकडा आणि बाहेर टाका अंड करा जिथे रडणे आणि दात खाणे चालेल. कारण ज्याच्याकडे आहे त्याला पुष्कळ देण्यात येईल, ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे आहे ते पण काढून घेण्यात येईल. तर याचा अर्थ काय? 5,000, 2,000, 1,000 म्हणजे काय? दान्या पवित्र आत्म्याची. राजा धनी कोण आहे? प्रभू येशू. त्याने आपल्याला दाना दिलेली आहे 5,000, 2,000, 1,000 आपल्या योग्यतेप्रमाणे. सेवा दिले, कार्य दिले, मंडळी दिली आपल्याला की आपण ती सांभाळावी, वाढवावी. म्हणून शेवटला प्रभू येणार आहे आपल्या हिसाब घेण्यासाठी. प्रभू सांगणार आहे मी तुला दान दिलं, कार्य दिलं, सेवा दिली, तू काय केलंस? गाडून ठेवलं किंवा रुमालात बांधून ठेवलं? विचारणार किती सेवा केली, किती कार्य केलं, किती प्रसार केला, किती लोकांना माझ्याकडे आणलंस? आणि प्रभू तू दान दिलं पण मला सेवा संधी, कार्य संधी, मला काम होतं, मी काय करू? एक तुझं दान. प्रभू तुला उचले आणि गंधक अग्नीच्या सरोवरात टाकेल. तुला दान देऊन तू दानाचा वापर केला नाहीस. आता जा बरोबर, आता जा नरकामध्ये. प्रभू आपल्याकडून हिसाब घेणार आणि ज्याला आहे त्याला अधिक. आता ज्याला 10,000 रुपये होते त्याला 1,000 रुपये, म्हणजे तो दान जास्त वाढवेल, जास्त सेवा करेल, जास्त कार्य करेल, त्याला देऊन जास्त दान देईल. जास्त प्रभू दान करा देणार, जास्त अनुग्रह देणार प्रभू. ज्याच्याकडे आहे त्याला दिलं जाईल, म्हणजे त्याच्याकडे दान आहे पवित्र आत्म्याचं. जो कार्य करत नाही, जो सेवा करत नाही त्याला देऊ जास्त देईल. काही लोकांनी वचनाचा अर्थ कसं करायला माहिती? ज्याच्याकडे भरपूर पैसे देऊ त्याला जास्त पैसा देईल, पण ज्याच्याकडे तू गरीब आहे, ज्याच्याकडे पैसा नाही देऊ ते पण काढून देईल. अनेक लोकांनी वचनाचा चुकीचा अर्थ काढला, पण त्याचा अर्थ तसा नाही. एक पवित्र आत्म्याच्या दाना संबंधाने ज्याच्याकडे दान जास्त आहे तो जास्त प्रभूची सेवा करत.
कडाकडातून चावणार, पुंड दाबणार, राग येतो म्हणजे तो दुष्टात्माचा एक प्रकार आहे. कारण कडाकडा दात कोण चावतो? दुष्टात्मा. पाहिलं ना मार्गामध्ये 14-27, आपण एखाद्या व्यक्तीची प्रगती होते, एखाद्या व्यक्ती चांगलं होते, दात उठणार, एखाद्या व्यक्तीचा राग आला तर दात उठणार, म्हणजे दुष्टात्मा येतो. आणि असं करत राहणार तर अधोलोकात जाणार. दात उठ या पृथ्वीवरच जर खात असतील तर अधोलोकात नक्कीच खायला जाणार. म्हणून सावध. आपल्याला परमेश्वरच्या योजनेप्रमाणे आणि वचनाप्रमाणे चालायचंय, देवपित्याच्या नियमाप्रमाणे चालायचंय. म्हणजे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, आशीर्वाद देणार, प्रभू आपल्या जीवनामध्ये आपल्याला सर्वस्व देणार, जेव्हा आपण प्रभूच्या योजनेप्रमाणे चालणार, प्रभूच्या संकल्पाप्रमाणे. बायबलमध्ये या दाताचं महत्व देण्यात आलेलं आहे, कारण आपल्या शरीराचे प्रत्येक अवयव देवासाठी खास आहे, शरीराचा प्रत्येक पार्ट देवासाठी खास आहे, कारण त्यानेच तर बनवलंय. हालेलुया, हालेलुया. म्हणून आपल्या प्रत्येक अवयवाद्वारे काय घडते याची जाणीव आज आपल्याला ठेवायची, की माझ्या प्रत्येक अवयवाद्वारे देवाचे गौरव आणि देवाचा सन्मान झाला पाहिजे. देवाची स्तुती माझ्या मुखाद्वारे स्तुती झाली पाहिजे. माझ्या मुखाने देवाची स्तुती होते तर माझ्या दात मजबूत राहणार, पडणार नाही, किडणार नाही, दुखणार नाही. माझ्या मुखातून निंदा, शिव्या, शाप हे सगळं निघते तर माझ्या दात दुखणार, दात पडणार. हालेलुया. म्हणून आपल्याला सावध राहायचंय, परमेश्वरच्या नियमात चालायचंय. हालेलुया. आपल्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.